मित्रांनो, आपल्या हातात बघा काय आहे. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिकमधील पेरूच्या वाडीमध्ये. एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असाल, त्याच्यामध्ये मंदिरं आहेत किंवा गडकिल्ले आहेत किंवा ट्रेकिंगसुद्धा आपण करतो. त्याच्या व्यतिरिक्त आज हा जो आपण जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो स्पेशली खवय्ये लोकांसाठी आहे. तर मागे आता आपण पेरूची वाडी आहे आणि आपल्यावर विशाल दादा आहेत, तर त्यांना इकडची मेन माहिती आहे, तर त्यांच्याकडनं आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार विशाल दादा. नमस्कार. आता सांगा, पेरूची वाडी हे कॉन्सेप्ट हे जे आहे हे तुमच्या पहिले डोक्यात कसं आलं आणि काय आलं? पेरूची वाडी म्हणजे काय, जवळपास आमचे 65 वर्षापूर्वीचे झाडं लावलेले, आमच्या आजोबांनी लावलेले होते. बरं. ही म्हणजे शेतीच होती. बरं. मी बीटेक झालेलो आहे फूड प्रोसेसिंगमध्ये. मी जवळपास 4 ते 5 वर्ष इंडस्ट्रीजमध्ये काम केलं आहे, MNC मल्टीनॅशनलमध्ये. बरोबर. ते एक जॉब करता करता काहीतरी व्यवसाय चालू करू, त्यामुळे एक केलं, एक डिसाईड केलं की आपण काहीतरी रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये उतरू. ओके. असा प्रवास आमचा चालू झाला. त्यानंतर मग पेरूचीवाडी ही उदय असाली. आता मी तुम्हाला पूर्ण संपूर्ण पेरूचीवाडी काय तुम्हाला बघूया. बघू शकता एंट्रीला आम्ही फॉगर्स वगैरे लावलेले, म्हणजे पावसाळ्या, उन्हाळ्यात पावसाळ्याची फिलिंग येते तुम्हाला इथे. इकडे आल्यानंतर आता आपण उन्हाळ्यामध्ये आलो आहे, पण अतिशय गार वाटते इकडे, कारण वरती त्यांनी फवारे सोडलेले आहेत पाण्याचे. त्यानंतर आता कृषीवृंदम बनवलेलं आहे आम्ही इथं, संपूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. आणि ही जे आमचा आहे मिसळ पॉईंट आहे हा पूर्ण. ओके. जो पण ऑथेंटिक चुलीवरती बनवून मी कस्टमरला सर्व करतो. आता आमच्याकडे 2 कॅटेगरीज आहे, म्हणजे एक फूड कोर्ट आहे, ते म्हणजे तिथं आपल्याला तुम्हाला मिसळ वगैरे सगळं भेटेल, फूडचे आयटम. आणि ह्या इकडे स्टॉल्स आहेत, स्टॉल्स लावलेले. ओके. आणि टोटल हा एरिया किती एकरचा आहे किंवा काय? साधारण 3 एकरमध्ये. 3 एकरमध्ये. काउंटर आहे आमचे, पेरूचे काउंटर आहे. नाशिकला द्राक्ष प्रसिद्ध आहे, मग त्याच्यामुळे आम्ही मनुके वगैरे आमच्या होममेड मनुके इथं विक्रीला ठेवलेले आहे. बरं बरं. इथं पेरूचा स्टॉल आहे, तिथं चॉकलेटचा स्टॉल आहे. ओके. त्याच्यानंतर इथं पान स्टॉल आहे. लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे. प्ले एरिया आणि संपूर्ण नॅचरल बनवलेले सर्व गोष्टी. इथं तुम्ही आजूबाजूचे शेतकरी आहे आमचे, त्यांना पण आम्ही इथं प्लेस देतो. ते जरा नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? खूपच सुंदर गोष्ट ही. मला यांच्या कौतुकर असं वाटतंय की फक्त स्वतःपुरतं न ठेवता आजोबा जे शेतकरी आहे त्यांना पण त्यांनी थोडस त्या हातभार त्यांनी दाखवलेला आहे याच्यामध्ये. लहान मुलांसाठी बोटिंग बनवलेली. अच्छा. ते एन्जॉय करू शकतात. आपण चाललेलो आहे पुढे. हा झाला फूड कोर्ट आणि इकडे लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज. हा आता हा जो ब्रिज तुम्ही बनवलाय ह्या पलीकडे काय आहे? ह्या पलीकडे आपल्या मुलांसाठी गेम झोन बनवलेला आहे. बर. आणि एका बाजूला बर्ड पार्क बनवलेले आहे. बर. जवळपास 50 ते 60 प्रकारचे बर्ड्स, स्पेसिसचे बर्ड्स वगैरे आणलेले, सर्व इम्पोर्ट केलेले. यामध्ये बरेच सारे इमू झाले, इगुवाना, असे रेअर बर्ड्स आणि ॲनिमल्स जे आहे ते आपण इथं कस्टमरच्या हातामध्ये देतो. अरे वा. आणि तो एक्सपिरियन्स करतो. सुपर. आणि लहान मुलांसाठी आम्ही त्याच्यात माहिती पण लावलेली सर्व यांच्यासाठी, का त्याचं जीवनकाळ कसं आहे, कुठून आलेला आहे तो पक्षी, हँडलिंग कसं करायचं त्याला, या अशा बारीक गोष्टी. माझ्या मते पक्ष्यांची वाडी पहिले नव्हतं ना, फक्त पेरूचीच वाडी होतं. पेरूची वाडी ती. बरोबर. पक्ष्यांची वाडी आमची पाडव्याला आम्ही चालू केलेली. चला मित्रांनो, आता आज जाऊया आणि पक्ष्यांची वाडी आपण बघूया.
अशी एंट्री केलेली आम्ही इथं बर्ड पार्कची. वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत इथं. हे दोन रो बनवलेले आहेत. इथं पोल्ट्री आयटम ठेवलेले आहे. आता हा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहे सर्व. टेरेनाम कोंबडा. टेरेनाम कोंबडा म्हणजे त्याची जे शेप आहे ते त्याच्यानुसार आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. अच्छा. हा पुलिस कॅप म्हणून नाव आहे त्याचं. हा अमेरिकेचा बर्ड्स आहे तो. हे टर्की पोलिस कॅप ब्लॅक कलरमध्ये. टर्की हे इमो आहे. हे छोटे बच्चे आणलेले आहेत आम्ही. आता ते हळूहळू हळूहळू मोठे मोठे होत चाललेले. पण आपल्या हवामानात इमो राहतात. हो राहतात. राहतात हो. आणि इथं कसं सर्व नॅचरल पद्धतीने केलेलं आहे. आम्ही सर्व बघू शकता. बरोबर. आता गर्दी सॅटर्डे वीकेंड असल्या कारणाने आम्ही ते केज मध्ये ठेवतो. नाही ते जनरली ते सर्व बाहेरच बाहेरच असतात. आणि मला एक मेन महत्त्व सांगायचं, प्रत्येकाची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. गिनिया फाऊल. हा गिनिया फाऊल, त्याला मराठीमध्ये चिनी कोंबडी म्हणतात. चिनी कोंबडी. हा हा. चांदीचा तितर. सिल्वर पिजन. हे सर्व बाहेरून इम्पोर्ट केलेले पक्षी आहे. पण मला तेच म्हणायचं आहे की आता मला सांगा तुम्ही की बाहेरनं तुम्ही इम्पोर्ट केले पण आपल्या ज्या इंडियन वेदरनुसार ते राहत आहेत व्यवस्थित. हो हो राहतात. तर तुम्हाला काही स्पेशल केअर करायला लागते. नाही नाही. ते असे केलेले म्हणजे ते आता त्यांना सवय होऊन गेली बऱ्यापैकी इथं राहण्याची. त्यांना साधारणतः आम्ही 2 महिने क्वारंटाईनमध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे त्यांची काळजी वगैरे, त्यांना रुटीन हळूहळू टेम्परेचर. यांना काही डिसीजेस आले तर इथे डॉक्टर्स डेली एक वेटरनरी डॉक्टर व्हिजिट करतो इथे. त्यांचे ट्रीटमेंट वगैरे डेली, त्यांचं सर्व जे आहे पॅरामीटर ते डेली चेक केले जातात. सुपर. म्हणजे यांची काळजी पण खूप सुंदर रीते घेताय तुम्ही. त्यानंतर इथे कबूतर वगैरे. कबूतरच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. मसकली म्हणून बघितल्या. मसकली. हा ते हे सर्व बर्ड. अच्छा. पांढरावाला जो आहे तो. हो हो. म्हणजे पिसरा फिरवतो तो. तशा पद्धतीचा तो बर्ड आहे. मुव्हीज मध्ये बऱ्याच बघितला असेल याला. लिटल स्टोर्ड मध्ये. गिनी पिग म्हणता याला. ह्याला शेपूट नसते. नाही नाही शेपूट नसते. हो आपण उंदीर बघूया आपल्याला. कलर गावठी आहेत ना. हे गावठी रॅबिट्स. गावठी रॅबिट्स आहे. त्यामुळे त्या बाजूला मेंढी पण आहे. बरोबर. हे पण गावठी डक म्हणता याला. हा हे गावठी म्हणते. कॅट आहे. पर्सन कॅट. खूप सुंदर बनवलंय. आणि एवढ्या उन्हामध्ये आपण आलेलो आहोत. आत्ता वाजलेले 10:30. पण ऊन जबरदस्त लागते नाशिकमध्ये. पण अतिशय थंड वाटतंय कारण पूर्ण हिरव्या हिरवं गर्द झाडीमध्ये आपण आहोत. खूप सुंदर बनवलं यांनी. जे आम्ही बनवलेले ते संपूर्ण नॅचरल पद्धतीने बनवलेले आहे. म्हणजे एक पण झाड किंवा फांटी न तोडता आम्ही हा सेटअप बनवलेला आहे. बरोबर आहे. आणि बरेचसे आम्ही जंगली झाडं पण लावलेले आहे जेणेकरून अजून गारवा तयार होईल आणि अजून निसर्गाचं संवर्धन करता येईल आपल्याला. ही काय पर्शियन कॅट. पर्शियन कॅट म्हणतो. हो. झोपलेली आहे काय. प्रेग्नेंट आहे. अच्छा. आणखी इगुआना आहे तो तुम्हाला काढून दाखवते. इगुआना बरेच लोकांना किळसवण वाटत असेल पण अतिशय जबरदस्त आहे. आता नंतर ते म्हणतात आपल्या हातात देतील तेव्हा आपण बघूया ते. आता ह्यांनी इगुआना बाहेर काढला आहे. आधी बघूया आपल्याला पकडता येतोय. कसा पकडायचं मला सांगा. प्रेमाने पकडा लागताला. चावणार नाही ना. हो हो हो. हा एकदम इझी पकडा. इझी पकडू. वाव. आपण फक्त हा डिस्कवरीमध्येच बघितला आहे. म्हणजे मी ॲक्च्युली माझे हात शिवरिंग होत आहेत. खूपच जबरदस्त. पण हा कलर चेंज करतो का. नाही ना. कलर नाही चेंज करत. त्याचे डोळे बघ. विशाल दादा मित्रांनो आता जायला लागले. आपल्याबरोबर किशोर दादा आहेत. नमस्कार किशोर दादा. आता हे आपल्याला पुढे दाखवतील यांच्याकडे काय काय आहेत. हे डायमंड डव आहे. डायमंड डव. हा इंडोनेशियाचा बर्ड्स आहे. झेब्रा फिंच. झेब्रा फिंच. हे आपले लव बर्ड्स. ओके. हा हे सगळ्यांना माहिती आहेत लव बर्ड्स. बजी. प्रत्येक घरात बघायला मिळते. बरोबर.
आवडीचा पक्षी लोकांचा. येस. कोकाटेल्स आहेत. कुठले? कोकाटेल्स. कोकाटेल्स ऑस्ट्रेलियन पॅरट आहे. अपुराच्या पिक्चर मध्ये यूज केला होता. हे पायनॅपल कनूर. पायनॅपल कनूर. कनूर. पायनॅपल कनूर पॅरट. अच्छा, पॅरटचाच प्रकार आहे. प्रकार आहे याला. पायनॅपल कनूर म्हणतात. हे पण हे पॅरटचाच प्रकार आहे. हो सर, पॅरटचं कमीत कमी 70 ते 80 व्हरायटीचे किती आहेत असतात. असतात. हो. जगामध्ये व्हरायटी पैकी आता इथे किती आहेत? कमीत कमी 12 व्हरायटी. 12 व्हरायटी. आता आपण स्वतः केज मध्ये जाणार या आणि आपल्या हातात आता बर्ड्स येतील ते आता आपण बघूया. हो हो. आपण आता या मोठ्या केज मध्ये आलो आहोत आणि आता आपल्याला बर्ड्स येतील ते आता बघूया आपण. कुठे गेला तो? कुठे गेलाय? मागे तुझ्या. बघतोय का इकडनं? वाव. तर मंडळी नाशिकला जर आलात तर पेरूचे अडवे नक्की या. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे एकदम. हा क्लास. वाव. जबरदस्त जबरदस्त सुंदर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे फक्त आपण झूमध्ये जातो किंवा कुठल्याही प्राणी संग्रहालयात जातो तिथे फक्त बघतो. हा एक्सपिरियन्स तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला इथे यायलाच लागेल. सुंदर. तेव्हा आता इथे विनीता आहे. विनीता डोक्यावर बसलाय तुझ्या. बसलेत दोन दोन बसलेत. एकदम जबरदस्त. यांनी असं केलंय की या केजमध्ये डबल डोर बसवलेले आहेत. पहिले आपण एका डोरमध्ये आत गेल्यानंतर लॉक करायचा डोर आणि मग दुसरा डोर उघडायचा, म्हणजे आतले पक्षी बाहेर जाऊ नये म्हणून HRT याने हे बनवलेले आहे. तर पक्ष्यांची वाडी म्हणणं आता आपण बाहेर पडूया आणि बाहेरच्या साईडला जाऊन अजून यांनी काय काय केलेलं आहे ते आता बघू. इथे यांनी छोटासा सेक्शन बनवला आहे गेमिंग झोनचा. इथे VR गेम्स पण आहेत. अच्छा, 36 बॉल गेम. अच्छा, 6 बॉल खेळणे का टोटल करणे का? टोटल मजा आले. नंबर का गेम काय नाही भेटला पैसा परत. ओके ओके ओके. क्या करना है? लाइन से 6 बॉल छोड़ना होगा. हाँ, और वो नंबर पे जाना चाहिए क्या? जिसमें जाएगा 6 बॉल टोटल होगा. तीन एक चार चार बारह तीन और एक चार सत्रह अठारह बाईस 22. आता यांनी सांगितले 6 बॉल दिले होते आपल्याला, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर टोटल नंबर जो येईल ते नंबर आपल्याला मिळणार. हे काय ऑटो रिक्षा मिळ गया? ओ माय गॉड, ऑटो रिक्षा आपल्याला मिळाली. बरोबर, हे गिफ्ट मिळालेलं आहे आपल्याला. आता इथे यांनी आर्चरी गेम ठेवलेला आहे आणि समोर मिकी आहे आणि मिकीच्या जिभेला मारायचं आहे. बघू माझा नेम किती चांगला आहे का वाईट आहे, तुम्हीच सांगा आता. अरे खाली गेला. पहिला तर नेम चुकला आहे, खाली गेलेला आहे. पायाला लागलाय. मस्त मस्त एकदम भारी ठेवलेत गेम्स. तुम्ही इकडे आला ते गेम्स खेळा सुद्धा या. आता आपण पुढे बघूया अजून काय काय केले. जम्पिंग आहे. अच्छा, इथे जम्पिंग बनवलंय. म्हणजे पेरूची वाडी जर म्हणलं तर आपल्याला फक्त पेरू तिथे मिळतील असं वाटतं. तर सुंदररित्या यांनी पक्ष्यांची वाडी केलेली आहे. काही गेमिंग झोन बनवलेला आहे आणि इकडची सगळ्यात मेन महत्त्वाची म्हणजे चुलीवरची मिसळ. जर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आता आपण ती बघूया चुलीवरची मिसळ यांची कशी आहे. एंट्री गेटच्या इकडे आपण आलेलो आहोत आणि जर तुम्ही पुढे गेलात तर इथे मिसळ, चुलीवरची मिसळ ही एकदम फेमस आहे इकडची. ती आता आपण बघूया. इकडे अशा पद्धतीने बनवलेलं आहे, अतिशय सावली आहे, एकदम गार वाटते इकडे. इकडे स्पेशली प्रिपरेशन चालली आहे मिसळची. पेरूचा आईस्क्रीम इकडे आहे ते आता बघूया आपण.
बाबा हे पेरूचं आईस्क्रीम आहे इकडे. आणि हे पेरूचं ज्यूस. ठीक आहे, तर मंडळी आपण खाण्याच्या स्टॉलवर आहोत आणि आता इथे समोर पेरू जे आहेत ते पेरू 70 रुपये किलोप्रमाणे विकायला ठेवलेले आहेत. आणि जर तुम्ही ज्यूस बघितला, पेरूचा ज्यूस 60 रुपये, पेरूचं आईस्क्रीम 60 रुपये, आणि पेरूचा चहा इकडे आहे. मला पण नॉवल वाटलं की पेरूचा चहा इकडे आहे, तो 30 रुपयाला आहे. आणि जर इथे येऊन तुम्ही चुलीवर मिसळ खाल्ली तर ती 99 रुपयाला आहे. आता आपण टेबलावर बसलेलो आहोत आणि पहिले तर मिसळ मागवली आपण खायला. आदिती आहे आपल्याबरोबर. आदिती, मिसळमध्ये काय काय आहे? काय ही ना मटकी आहे, मटकीवर ना शेव टाकलेली आहे. ओके, आणि त्याबरोबर पाव आहे, पापड आहे, दही आहे, आणि ना हा रस्सा आहे. आणि ही आहे ती मेन तर्री आहे, ज्याला झणझणीत हवं असतं ना त्याच्यासाठी एक्स्ट्रा तर्री आहे. तर आता आपण मिसळ बनवूया. चला, आता पोटामध्ये खूप भूक लागली आहे, कावळे ओरडत आहेत, त्याच्यामुळे आता मिसळ पहिला ताव मारूया. आणि आधीच बघा, आता मिसळ बनवतीये. काय आदिती, कशी आहे? आणि खरंच चुलीवरचं स्मोक लागतोय जबरदस्त. आपल्याबरोबर देविका सुद्धा आहे, विनीता सुद्धा आहे. टेस्ट करून सांग कसं लागतंय. विनीता, कशी आहे मिसळ सांग. एकदम यम्मी, एकदम. देविका, तू बघ टेस्ट कर कशी लागते बघ. तिखट आहे काय? झणझणीत. झणझणीत, एकदम झणझणीत आहे. तिखट आहे, तिखट आहे ना. चला आता मी आता खाऊन घेतो. एकदम क्लास. नाशिकला जर आलात तर पेरूच्या वाडीमध्ये या आणि चुलीवरची मिसळ खा, जबरदस्त. आता आपण पेरूचं ज्यूस इथे ऑर्डर केलेलं आहे. वाव, क्लास. कसं आहे आता बघूया आपण. हां, वरती मीठ घातलं त्यांनी, क्लास. मस्त मस्त. हे चला सगळे प्या, ज्यूस प्या. उचला उचला. इथे पेरूचा चहा पण मिळतो, तो आता आपण ऑर्डर केलेला आहे. आणि तो असा दिसतोय, आता आपण पिऊन बघूया त्याला. कसले कसले मसाले घातलेत, पेरूची टेस्ट तर आहेच. तर मित्रांनो, आता भरपूर आपण खाल्लेलं आहे, ज्यूस पण प्यायला आहे, चहा पण ट्राय केला आहे, आणि सगळ्यात शेवटचं आता आम्ही इथे ट्राय करतोय पेरूचं आईस्क्रीम. आदिती, आता सांग ह्याच्याबद्दल, पेरूच्या आईस्क्रीमबद्दल काय सांगशील तू. हे ना पेरूचं आईस्क्रीम आहे, आणि या आईस्क्रीमची खरी मजा अशी आहे की आपण पेरूवर कसं तिखट मीठ टाकून खातो, तसंच आपण या आईस्क्रीमवर हे असं ना मीठ आणि लाल तिखट टाकून खाणार आहेत. पण बघ, सेम पेरू, सेम पेरू. मला दाखव. ॲक्च्युअल पेरू खातो असं वाटतंय. पहिले आम्ही आता आईस्क्रीम पहिले खाऊन घेतो. मंडई, हा व्हिडिओ कसा वाटला आणि खवय्यांसाठी फूड व्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का ते कमेंटमध्ये नक्की लिहून आम्हाला पाठवा. मित्रांनो, आता आपण इकडनं परतीय प्रवासाला लागतोय. आणि हा जर पेरूच्या वाडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांना नक्की शेअर करा. आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकांना बाय बाय.